गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत नुकत्याच झालेल्या बदली प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप महिला शिक्षकांमधून होत आहे. या बदली प्रक्रियेत 27 फेब्रुवारी 2017 शासन निर्णयाचे उल्लंघन झाल्याने अनेक शिक्षकांवर अन्याय झाल्याचा आरोप शिक्षकांनी वरिष्ठ पातळीवर सादर केलेल्या निवेदनातून केला आहे. बदली प्रक्रियेदरम्यान पतीपत्नी एकत्रीकरणाअंतर्गत 30 किलोमीटरच्या परिघात बदली करावायची असते, मात्र यावेळी तसे झालेले नाही. पती पत्नी एकत्रीकरण लाभाचा अर्ज भरूनही दोघांपैकी एकाची बदली व दुसऱ्याला विस्थापित करून पती पत्नीला विभक्त व कुटुंबापासून दूर करण्यात आले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार बदलीचा नियम असतानाही सेवाज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठ शिक्षकांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे अनेक शिक्षक विस्थापित झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे अनेक शिक्षक संतप्त झाले आहेत. ही बदली प्रक्रिया रद्द करून जिल्हा स्तरावर पारदर्शक व समुपदेशनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिकारात बदल्या करण्यात याव्यात अशी मागणीही या शिक्षकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.